झी 24 तास एक पाऊल पुढे। टुरिंग टॉकीज म्हणजे तंबू मधील सिनेमागृह आणि या सिनेमागृहासाठी काम करणारी एक जिद्दी मुलगी चांदी आणि तिचा भाऊ बाब्या यांची ही कहाणी आहे। हे दोघही आता आपल्या सोबत आहेत। तृप्ती, खूप खूप स्वागत आहे तुझंही। आज वरळी येथील जांभुरे मैदानात हा एवढा मोठा तंबू उभारण्यात आलेला आहे। 80 वर्षांनी लोकांना टुरिंग टॉकीज मधला हा आनंद घेता येणार आहे। काय सांगशील? मला असं वाटतं ही एक वेगळी पर्वणी आहे। मला असं वाटतं की दिस इज रिअली व्हेरी ग्रेट गिफ्ट फॉर म्हणजे सिनेमा लव्हर्स, की जे मुंबईकर आहे, जे सिनेमा प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी ही सॉलिड गिफ्ट आहे। 100 वर्ष आपल्या भारतीय चित्रपट निर्मितीला आज पूर्ण झालेली आहे। त्याचं सादरीकरणाचं हे ग्रेट एक इव्हेंट आहे मला असं वाटतं। आणि त्यांना त्या काळी जसा सिनेमा तंबूमध्ये बसून पाहायचे, तसं 100 वर्षानंतर आज त्यांना एक असा सिनेमा पाहायला मिळणार आहे। मला आनंद या गोष्टीचा आहे की खरंच मला हे भाग्य लाभलं की श्रम सगळेच जण करतात, भाग्यात असावं लागतं आणि कष्ट प्रत्येक जण करतात, पण माझ्या या कष्टाला खरं तर आता यश थोडंफार मिळालेलं आहे की तंबू मुंबईत फायनली आला आणि आज तंबू मुंबईमध्ये उभा आहे। आम्ही सोबतच आहोत तुझ्या प्रत्येक इव्हेंटला असो किंवा प्रत्येक वेळेला, आणि आम्ही पाहिलंय किती अडथळे आलेत तुझ्या या कामात, पण तरीही तू पुढे गेलीस। आता हा जो ट्रक आहे किंवा केबिन म्हणतात ह्याला टुरिंग टॉकीजचा केबिन, तर हा खूप प्रॉब्लेम झाले। बेसिकली टुरिंग टॉकीजचा हा जो ट्रक आहे, ही केबिन म्हणजे 50-60 वर्षापूर्वीची केबिन आहे। म्हणजे याची चेसी कोणीतरी बसवली आहे पणजोबांनी, म्हणजे मागची केबिन आणखीन कोणीतरी आजोबांनी किंवा इंजिन कोणीतरी बदललं, या ट्रकला टो करून मुंबईमध्ये घेऊन आले। आणि याच्याबरोबर जवळजवळ 4 ट्रकचा ताफा होता जो मी मुंबईमध्ये आणला। रात्री आम्ही इथे 1:30 वाजता हा उतरवला, पूर्ण ताफा थांबवला आणि मग दुसऱ्या दिवशी काम सुरू झालं। त्याच्यामध्ये सुद्धा बरेच अडचणी आल्या की इथून काही प्रॉब्लेम, तिथून काही प्रॉब्लेम, इथे हे क्रिकेटचं मैदान आहे, मुलांना क्रिकेट खेळता येत नाही, तर त्यांनी आडावडा केला। त्यांना असं वाटलं नेहमीप्रमाणे पुन्हा भाषणाचं काहीतरी आहे का, राजकारण्यांचं काही आहे का वगैरे, आम्हाला पुन्हा स्वातंत्र्याने आता खेळायचं, आता आम्हाला मे महिन्याची सुट्टी पडली आहे वगैरे वगैरे। सो जेव्हा त्यांना कळलं की हा सिनेमाचा तंबू लागतोय, सो आय थिंक नाव ते पण थोडेसे सरप्राईज्ड आहेत आणि तेही खुश आहेत की आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे इकडे, आणि धमाल आहे आणि गाणी रोज लागणार आहेत, आणि सो अडचणी येत राहतात। काय सांगावं असं वाटतं मला, पुण्यात ना हा इथे आलाय का? खरंच खूप छान वाटतंय टुरिंग टॉकीज करून। त्यासाठी मी तृप्ती द्यायला थँक्स म्हणतो की तिने मला या रोलसाठी सिलेक्ट केलं, आणि शूटिंग करताना पण भरपूर मजा आली। मी सुद्धा टुरिंग टॉकीज पहिल्यांदा बघितलं, मला सुद्धा काय माहित नव्हतं, पण मग नंतर जेव्हा सेटवर गेलो मी तेव्हा कळलं की अच्छा आहे टुरिंग टॉकीज असतं। मग तेव्हा मला लक्ष आलं की आत्ताच्या शहरात जे मल्टिप्लेक्सेस आहेत, खरं तर ही जी परंपरा आहे ती ऍक्च्युली टुरिंग टॉकीजपासून आली। कारण एका जत्रेत 5-6 तंबू एकत्र लागतात, तेच मल्टिप्लेक्समध्ये पण आहे की एकाच इमारतीत 4-5 स्क्रीन्स असतात। मल्टिप्लेक्सची परंपरा ऍक्च्युली टुरिंग टॉकीजमधून आली। सो मस्त वाटतंय खूप। आता सुद्धा पिक्चर रिलीज होत आहे बाबू, या गंगा तोरा पाणी अमृत भी चलता है और राम तोरी गंगा मैला भी चलता है। सिनेमाचं नाव दिलंय शाई होती शिकू, आणि सिनेमा केलं व्हायला लागतील गाबर। मराठी सिनेमे आम्ही ही कव्हर करतो, त्यामुळे आम्हालाही माहिती आहे की कुठेतरी एक प्रेस कॉन्फरन्स होते, त्यानंतर त्याचं म्युझिक लॉन्च होतं आणि त्यानंतर प्रीमियर होतं आणि प्रमोशन संपतं। पण पहिल्यांदा असं आगळं वेगळं प्रमोशन तू केलंयस, नक्की तुझे खूप खूप अभिनंदन त्यासाठी। आणि या प्रमोशन विषयी आणखी सांगशील कशा पद्धतीने? प्रमोशन बेसिकली मी एक सांगू का तुला, तंबू आणणं हा माझ्या प्रमोशनचा भाग नव्हता,
तंबू आणणं हा माझा हट्ट होता. 3.5 महिने मी टुरिंग टॉकीजवाल्यांबरोबर मी प्रत्येक गावामध्ये राहिले होते. म्हणजे मी भाड्याने घर घ्यायची, जिथे जिथे मैदान त्याच्या समोर भाड्याने घर घ्यायची आणि तिथे स्वतः मी माझं चुलीवरती जेवण किंवा सकाळी म्हणजे चुली चूल पेटून पाणी गरम करायची अंघोईला, हे सगळं मला शेअर करत होतं. 3.5 महिन्यानंतर जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मला मुंबईमध्ये अनेक लोकांनी माझी थट्टा उडवली की फायनली हिचा सिनेमा टुरिंग टॉकीजमध्ये चालला. म्हणजे अलका कुबल नंतर हीच आता हीच पुढे हीच मिरवणार टुरिंग टॉकीजची महाराणी वगैरे वगैरे. अलका ताईंनी तिथे झेंडा काढला आता हिचा लागणार. सो आय फील व्हेरी बॅड. म्हणलं अलका ताई करत होत्या ते एक वेगळं होतं काहीतरी, ते तुम्हाला कोणाला नाही जमलं आणि मी जे केलं ती माझी गरज होती. मी स्वतः पोस्टरिंग केली किंवा काय आणि जे टुरिंग टॉकीजला एक तिसरा दर्जा जो सिक्रेटचा दर्जा देतो त्याचा मला मूळचा राग होता की खरं तर ही आपली संस्कृती. तंबू आले, मग आले सिंगल स्क्रीन आणि मग आल्या मल्टीप्लेक्स. आणि मल्टीप्लेक्स पण कुठून आले, ही आपलीच आयडिया आहे, मराठी लोकांची आयडिया आहे, तंबू संस्कृतीचीच आयडिया आहे की एका ग्राउंड मध्ये जवळजवळ 7 तंबू आणि प्रत्येकाकडे 4 स्क्रीन, हीच गोष्ट आहे आज मल्टीप्लेक्स मध्ये. सो ते मला एक करायचं होतं की याला याचं स्थान मिळून द्यावं आणि म्हणजे असं औचित्य साधून आलं की नेमकं 100 वर्षाचं वर्ष मला मिळालं आणि त्यामधून मला याचं प्रेझेंटेशन देता आलं. सो म्हणून मी म्हटलं की प्रत्येक जण कष्ट करतो पण ते कोणाच्या तरी भाग्यात असतं, ते भाग्य लाभलं त्याचं. हा तुझा एक वेगळा उपक्रम आहे, याबाबत खरं काय वाटतं? बेसिकली हे बघ, तंबू चला आता तंबू टुरिंग टॉकीज सिनेमा आला म्हणजे आता सर्वत्र तंबू पाहायला मिळतील असं नाही होणार आहे. मला हे माहिती आहे आधुनिकीकरण होतं आणि आपल्याला वेळेबरोबर चालणं गरजेचं आहे, पण याचा अर्थ असा नाही पाश्चिमात्य गोष्टी आपण जशा ऍक्सेप्ट करतो तर तेही त्यांच्याकडून शिका की ते त्यांच्या कल्चरला किती जपतात, त्यांनी किती प्रिझर्व करून ठेवलेलं आहे, त्यांच्याकडे इतिहास किती प्रिझर्व केलेला आहे, जे आपण सुद्धा करायला पाहिजे. आपण आधुनिकीकरण तर आपलं व्हायला पाहिजेच पण त्याबरोबर आपलीही संस्कृती आपण प्रिझर्व केली पाहिजे आणि म्हणूनचा हा सगळा माझा ऍक्च्युली प्रयास आणि खटाटोप आहे जो काय चाललाय तो. आणि मला असं वाटतं की 2013 मधली जी काही ही जी पिढी आहे ही पिढी पुढच्या 2020 किंवा पुढच्या 2041 वर्षानंतर सुद्धा आपली आजी आजोबा म्हणून किंवा पणजोबा म्हणून आम्ही टुरिंग टॉकीजमधला सिनेमा बघितलेला बरं का, मुंबईत लागला होता ती आई बाई वेडी जी होती तृप्ती भोईर तिने लावला होता. एक बाबाही अशी या कदाचित यहाँ गंगा तोरा पानी अमृत भी चलता है और राम तोरी गंगा मैला भी चलता है. सिनेमाचं नाव दिलंय शायोति शुक्ल आणि सिनेमा केलं व्हायला लागतील घाबरून. खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलत आणि या सिनेमासाठी तुम्हा दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. टुरिंग टॉकीजचा हा जो प्रवास आहे तो आणखी इंटरेस्टिंग होणार आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास. Zee 24 तास एक पाऊल पुढे.